दगडफेक करणं यात पुरुषार्थ नाही असं नारायण राणे म्हणाले. चिपळूणमधून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केले. मी शिवसैनिकांना घाबरत नाही असंही नारायण राणे म्हणाले. तर तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही. आदेश काढणारे पोलीस आयुक्त राष्ट्रपती आहेत का? माझ्यावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती नाही. शिवसेना आक्रमक झाली तर आम्ही दुप्पट आक्रमक होऊ. जनआशीर्वाद यात्रेचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होणार असंही यावेळेला नारायण राणे यांनी म्हटले. त्याप्रमाणे त्यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरू ठेवली, मात्र आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. दोन काय दगड मारून गेले का? पुरुषार्थ नाही दादा, हे अरे काय आता मी बोलू की नको, नाही मी निघून जाणार. आणि मग जे काय करताय करू दे, आम्ही पाहू ना त्याला काय पुरुषार्थ आहे पाहू. ज्या वेळेला उद्धव ठाकरे लाडच्या शिवसेना आम्ही तोडू असं म्हणाला, त्यावेळेला उद्धव ठाकरे थोबडा फोडा हा क्राईम नाही, हा गुन्हा नाही का? नाही दाखल झाला का? नाही झाला त्याचं का? नाही दिवस रात्र तुम्ही दाखवत, तो गुन्हा नाही का? जलसी के वजह से आदेश दे सकता है कोई भी, कोई भी. आमच्या वेळेप्रमाणे मी निघालो की नाही रोज नित्य नेमाने, आता आमचं कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात अरे जो मी नाही जुमान ते आक्रमक, आम्ही डबल आक्रमक आहोत दादा. त्याने ऑफिस तोडलं, उद्या आमच्या कोण कोणाच्या घरापर्यंत गेले तर मग काय करणार तुम्ही? काय शिवसेना, शिवसेने गेले, नारायण राणे शिवसेना सोडले ना, ते शिवसेना गेली, काय काय हे करतात बघूया ना. आता मी रस्त्याने जाणार आहे, तुम्ही मागे कॅमेरे लावत या. तुमची दादा वकिलांसोबत काही चर्चा झालेली आहे का, किंवा हायकोर्टामध्ये तुम्ही या संदर्भातलं काय? पण वकीलच वाटतो रे असं. अरे बाबा मी प्रॅक्टिकल वकील आहे. गेली 52 वर्ष मी राजकारणात आहे. ही सगळी सेक्शन चांगली न्यायात आहे. क्राईम कुठे होतो नाही होत मला माहिती. आणि या देशात घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे राज्य चालतं. प्रत्येकाला कोर्ट म्हणा वकील म्हणा जे सगळ्यांसाठी उपलब्ध असतात ते माझ्यासाठी असणार. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.